25 जानेवारी रोजी नागपुरातील आदिवासी गोवारी स्मारक जवळील पोल व साखळ्या चोरी गेल्याबाबत या संघटनेचे अध्यक्ष महादेव नेवरे यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. यावर तपास करत 5 मार्चला सीताबर्डी पोलिसांनी चोराला अटक केली असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या तयारीनिमित्त महादेव नेवारे हे 25 जानेवारी रोजी स्मारकाजवळ पोहोचले असता तेथील एकूण 31 पोल व साखळी चोरी झाल्याचे त्यांना दिसून आले. या प्रकरणी त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तर गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम पोल विकण्याकरिता मिठानेम परिसरातील भंगार व्यावसायिकांच्या संपर्कात आहे. या माहितीवरून पोलिसांनी आरोपी नफीज रजा याला अटक करून त्याने चोरलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. जानेवारीमध्ये शहीद गोवारी स्मारक जे आहे 0 माईल येते, तर त्या स्मारकाच्या आजूबाजूला जे काही स्टीलचे रॉड आणि स्टीलची चेन लावली होती सर्कलमध्ये, तर त्याची चोरी झाली होती. त्याबाबत पोलीस स्टेशन सीताबर्डी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा डिटेक्ट करणं हे चॅलेंज होतं, तर त्यामुळं सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफनी DB स्टाफनी अत्यंत चांगली मेहनत करून त्याच्यामध्ये ग्राउंड लेवलवरती इन्फॉर्मेशन काढली व त्यामध्ये एक इसम सदर चोरलेला जो माल आहे जो पाईप आणि संकली तर ती विकण्याच्या तयारीत असल्याबाबत व तो कुठल्या कबाडीवाल्याचा शोध घेत असल्याबाबत तो एके ठिकाणी सदरचा माल लपवून ठेवला असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून सदर इसमाल ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्याला विचारपूस करून त्याने कबूल दिल्यानंतर अटक केली. अटक केल्यानंतर त्याच्याकडनं जो गोवारी स्मारक येथील स्टीलचे पाईप्स आणि संकली आहे तर ते हस्तगत करण्यात आलेली आहे.